छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी, देशातील पर्यटन दृष्ट्या अतिशय महत्वाचा जिल्हा असताना संभाजीनगरचा हवा तसा विकास झालाच नाही। महाराष्ट्रात निवडणुकीचा कोणताही मुद्दा असू दे, संभाजीनगरमध्ये खान की बाण या मुद्द्याभोवतीच निवडणूक फिरत राहते। अतिशय संवेदनशील असलेल्या संभाजीनगरात यंदाची निवडणूक अतिशय उत्कंठावर्धक होण्याची शक्यता आहे। गेल्या अनेक वर्षांपासून संभाजीनगरमध्ये शिवसेनेचं वर्चस्व होतं। शिवसेना फुटल्यानंतर सगळ्या विद्यमान आमदारांनी एकनाथ शिंदेंची साथ दिली, आमदारांनी शिंदेंची साथ दिली, मात्र जनता कुणासोबत आहे हे सांगणारी ही निवडणूक असणार आहे। संभाजीनगर पूर्व मतदारसंघात भाजपचे नेते आणि मंत्री अतुल सावे हे पुन्हा एकदा रिंगणात आहे। त्यांच्या विरोधात काँग्रेसनं लहुजी शेवाळे यांना उमेदवारी दिली आहे, तर MIMचे इम्तियाज जलील हे इथून रिंगणात असणार आहे। संभाजीनगर पूर्व मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे। यावेळी मुस्लिम मतदार कुणाच्या पाठीशी उभे राहतात यावर संभाजीनगर पूर्वचं गणित अवलंबून राहणार आहे। मागच्या वेळी आम्ही 44 आम्ही सीट्स लढलो होतो, त्याच्यातून दोन आमचे आमदार निवडून आले होते। चार जे आहे ते दोन नंबरवर होते आणि 11 असे होते जे तीन नंबरवर होते। यावेळी आवर्जून पार्टीने हे डिसिजन घेतला की आम्ही कमीत कमी सीट्स लढवू आणि आमची अपेक्षा एकच होती की आपण जास्त सीट लढू नये, कारण आपल्याला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असू द्या किंवा अजित पवार साहेब, हे नको पाहिजे, यांची सरकार नको पाहिजे आणि महाराष्ट्राची जनतेलाही नको पाहिजे। म्हणून आम्ही वारंवार विनंती केली होती, त्या अनुषंगाने आम्ही कमीत कमी सीट्स लढलो। म्हणजे आतापर्यंत जे माझ्याकडे माहिती आहे ते आम्ही 14 सीट्स आहे, ते 13 होऊ शकतं किंवा 15 होऊ शकतं, तर 15 कमी सीट्स आम्ही यावेळी लढलेलं आहे। आणि आमचं कारण एकच होता की कमी सीट्स लढायचं आणि सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट कुणाचा असणार आहे निवडणुकीच्या नंतर ते तुम्हाला दिसणार की ते MIM पक्षाचा स्ट्राईक रेट। संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय शिरसाट हे पुन्हा एकदा रिंगणात आहेत। त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं राजू शिंदे यांना रिंगणात उतरवलंय। राजू शिंदे हे भाजपमधनं ठाकरेंच्या पक्षात दाखल झालेत। हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो। संजय शिरसाट हे एकनाथ शिंदेंसोबत असताना मतदार कोणत्या शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। संभाजीनगर मध्य मतदारसंघातही शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक असा सामना होतो। शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांचा सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बाळासाहेब थोरात यांच्याशी होतो। या मतदारसंघात MIMचे नासिर सिद्दीकी यांच्या उमेदवारीमुळे रंगत आली। ठाकरेंच्या पक्षाकडनं किशनचंद तनवाणी यांनी ऐनवेळी घेतलेली माघार ही प्रदीप जयस्वालांसाठी फायद्याची ठरण्याची शक्यता आहे। दृष्टिकोन गद्दार, मग आता दुसरीकडून 3 महिन्यापूर्वी आलेला माणूस बोलवले याच्यासाठी तिकीट देण्यासाठी आणि तो माझ्या विरोधात लढणार, मग तो तुम्हाला गद्दार वाटत नाही का? इतर पक्षातून आलेला माणूस तुमच्याकडे आला तर तो पवित्र कसा होतो? कोणत्या वॉशिंग मशीनमध्ये टाकताय तुम्ही? म्हणून यांच्याकडे आता नीतिमत्ता राहिली नाही आणि अख्खं शहर म्हणतोय। मी म्हणत तो अशातला भाग नाही, पक्षातले कार्यकर्ते बोलताय साहेब पैसे देऊन तिकीट विकत घेतलंय, हे हा काय प्रकार आहे? सिल्लोड मतदारसंघात शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यांची कारकीर्द वादग्रस्त होती, पण सिल्लोडचा मतदारसंघ सत्तारांनी बांधून ठेवला। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं भाजपमधून आलेल्या सुरेश बनकरांना उमेदवारी दिली आहे। त्यांना भाजपमधून आणि रावसाहेब दानवेंकडनं किती रसद मिळते यावर सिल्लोडच्या लढतीचं स्वरूप ठरणार आहे। पैठण मतदारसंघात खासदार संदीपान भुमरे यांचे सुपुत्र विलास भुमरे यांना उमेदवारी मिळाली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दत्ता गोरडे रिंगणात आहेत। पैठणमध्ये निष्ठावान विरुद्ध गद्दार असा सामना करण्याचा प्रयत्न राहणार आहे। संदीपान भुमरेंना लोकसभेत मिळालेलं मताधिक्य हे विलास भुमरेंसाठी जमेची बाजू आहे। वैजापूर विधानसभेत शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत। तिथेही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं भाजपमधून आयात केलेल्या दिनेश परदेशींना उमेदवारी दिली। वैजापूरचा हा सामना उत्कंठावर्धक होण्याची शक्यता आहे। कन्नड मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उदयसिंह राजपूत यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली। त्यांच्या विरोधात शिवसेनेनं रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांना उमेदवारी दिली आहे। रावसाहेब दानवे संजना जाधव यांच्या विजयासाठी विशेष प्रयत्न करत आहेत असं सध्या तरी दिसतं। त्यांना शिवसेनेनं माननीय बाळासाहेब ठाकरे, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनीच मोठं केलं, यांनीच लोकप्रतिनिधी केलं, यांनीच तिकीट दिलं, यांनी मंत्री केलं आणि त्याच्यामुळे जे लोक समोर गेले गद्दारच आहे आणि जनतेची तीच भावना आहे, शिवसैनिकाची तीच भावना आहे। आणि त्याच्यामुळे या गद्दारांना जनतेने धडा शिकवणार, जनता धडा शिकवणार आहे। बिलकुल,
आताही गडच राहील आताही हा संभाजीनगर शिवसेनेचाच गड राहील। गद्दारी केला एकही माणूस विधानसभेची पायरी या निवडणुकीनंतर चढणार नाही। फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल झाले। भाजपनं राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसनं विलास औताडेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली। बागडेंनंतर फुलंब्रीत भाजपचं कमळ फुलणार का याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली। गंगापूरमधून भाजप नेते आमदार प्रशांत बंब हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यांच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीतनं शरद पवारांच्या गटात गेलेल्या सतीश चव्हाणांनी दंड थोपटलेत। गंगापुरात तुतारीचा आवाज घुमतो का हे पाहणं देखील उत्सुक्याचं राहणार आहे। महिलांनाही लाडकी बहिणीचे 90% योजनेचा लाभ या संभाजीनगरच्या जिल्ह्यात मिळाला, त्यामुळं खऱ्या अर्थानं महायुतीने 2.5 वर्षात जनतेला जो भरपूर असा लाभ देण्याचं काम केलं, जनतेला भरीव अशी या विकासाच्या भूमिकेतून कामं केली, त्याचं उत्तर जनता या महायुतीला देणार आहे। संभाजीनगरचे निकाल कायम आश्चर्यचकित करणारे असतात। शिवसेना आणि MIM संभाजीनगरमध्ये जनाधार मिळवला होता, यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि MIM साठी ही अस्तित्वाची लढाई ठरणार आहे। लोकसभेला शिवसेनेच्या भुमरेंना निवडून देणारी जनता यावेळी कुणाला कौल देणार याची उत्सुकता आहे। या सांस्कृतिक मैदानावरनं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद की संभाजीनगर अशा पद्धतीची नामांतराची हाक दिली होती आणि त्यानंतर मुंबई ठाणे वगळता शिवसेनेला एक नवा बालेकिल्ला मिळाला होता, तो म्हणजे औरंगाबाद। आता शहराचं नामांतर सुद्धा झालं आहे आणि सोबत शिवसेनेचं विभाजन सुद्धा झालं आहे। खरी शिवसेना कुणाची असा वाद आता सुरू आहे, त्यामुळं शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यातील मतदार आता नक्की कुठल्या शिवसेनेला कौल देतात याची सगळ्यांना उत्सुकता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।